आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या. भाजपला मिळालेले इलेक्टोरल बॉन्ड म्हणजे खंडणीचं रॅकेट. दडपशाही विरोधातच इंडिया आघाडी एकजूट झाल्याचा राहुल गांधींचा दावा. तर मोदींना तुम्हीच हरवू शकता असं ईडी अधिकारी म्हणाल्याचा किस्साही सांगितला. राजा की आत्मा ईव्हीएम में है. राहुल गांधींचा मोदींवर हल्ला बोल तर आमचा लढा एका व्यक्तीविरोधात नाही, राहुल गांधींचं वक्तव्य. काँग्रेस सोडताना महाराष्ट्रामधला एक नेता सोनिया गांधींपुढे रडला. भाजपविरोधात लढू शकत नसल्याचं सांगत भाजपमध्ये प्रवेश. नाव न घेता अशोक चव्हाणांबाबत राहुल गांधींचं मोठं विधान. भाजपने ईडीमार्फत खूप त्रास दिला असं सांगत एकानं पक्ष सोडला. लढाईचं सोडून तुम्ही तत्वांशी तडजोड करता, राहुल गांधींपाठोपाठ खरगेंचंही अशोक चव्हाणांकडे बोट. मोदींच्या कुटुंबामध्ये फक्त ते आणि त्यांची खुर्चीच, उद्धव ठाकरेंचा घणाघात. तर घटना बदलण्यासाठी भाजपला 400 पार जायचं आहे, ठाकरेंचं वक्तव्य. जेव्हा सर्व एकत्र येतात तेव्हा हुकुमशाहीचा अंत होतो, आपली लढाई लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. आश्वासन पूर्ण न करणाऱ्यांना सत्तेपासून दूर करायचं, देशामधल्या परिस्थितीमध्ये बदल आणण्याची गरज. दबाव तंत्राविरोधातलं आपलं पाऊल उचलावं लागणार, शरद पवारांचं वक्तव्य. सोबत असो वा नसो आपण लढलं पाहिजे, प्रकाश आंबेडकरांचं इंडिया आघाडीच्या नेत्यांना आवाहन. तर आंबेडकरांकडून ईव्हीएमचा जोरदार विरोध. मोदींनी नितीश कुमार यांची गॅरंटी द्यावी. मुंबईतल्या सभेतून तेजस्वी यादव यांचा खोचक टोला. तर महाराष्ट्र सरकारमध्ये लीडर नाही फक्त डीलर असल्याचीही टीका. महाराष्ट्रात सत्तेमध्ये बसलेले लीडर नाही तर डीलर आहेत, तेजस्वी यादवांची जोरदार भाजपवर टीका. तर भाजप भगाव देश बचावचा तेजस्वी यादवांकडून नारा. शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीचं शक्तीप्रदर्शन. देशभरातील दिग्गज नेत्यांची सभेला उपस्थिती, सभेला मोठी गर्दी. राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या सांगता सभेमध्ये आदित्य ठाकरे, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड उपस्थित. सचिन अहिर, चंद्रकांत खैरेही व्यासपीठावर उपस्थित. राहुल गांधींकडून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी वंदन. शिवाजी पार्कवरील सभेआधी राहुल गांधी, प्रियांका गांधी, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी. राहुल गांधी मोदी द्वेषाला पछाडलेत. मोदींवर टीका केल्याशिवाय राहुल गांधी काहीच बोलू शकत नाहीत, राहुल गांधींच्या सभेनंतर प्रवीण दरेकरांचा निशाणा. शिवसैनिकांसाठी आज ब्लॅक संडे. राहुल गांधींच्या शेजारी बसणाऱ्यांनी बाळासाहेबांचे विचार संपवले. मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल. आजचा दिवस शुभ दिवस, अजित पवार आमदार घेऊन गेले तो दिवस काळा दिवस होता. अनिल देशमुखांचा अजित पवारांवर निशाणा. उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाचा विसर पडलाय, भाजपा आमदार प्रसाद लाड यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. मी पुन्हा आलो पण दोन पक्षांना फोडून सत्तेमध्ये आलो, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे आणि शरद पवारांवर निशाणा. सत्तेसाठी खुर्चीसाठी ठाकरेंनी पाठीमध्ये खंजीर खुपसला असं म्हणत उद्धव ठाकरेंवर टीका. राष्ट्रवादी शिवसेना परिवारवादामुळेच तुटली. फडणवीसांचं विधान, पवारांना मुलीला तर ठाकरेंना आदित्यला पुढे आणायचं होतं, जे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या विरोधात होतं, त्यामुळेच पार्टी फुटली, देवेंद्र फडणवीसांचं विधान. परिवारवाद, जात, धर्म याचा विचार पवारांनी केला असता तर माझ्यासारखा मागासवर्गीय मुलगा इथवर आला नसता, जितेंद्र आव्हाडांनी ओढला फडणवीसांचा दावा. प्रमोटच करायचं होतं तर त्यांनी मुलीला 25व्या वर्षीच मंत्री केलं असतं, अशीही जोडली पुष्टी. मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष असले तरी त्यांना निर्णयाचा अधिकार नाही, निर्णय गांधी परिवाराकडूनच घेतले जातात, देवेंद्र फडणवीसांची काँग्रेसवर टीका. मवियाचा जागा वाटपाचं सूत्र ठरलं, ठाकरे गटाला 22, काँग्रेसला 16, तर राष्ट्रवादीला 10 जागा दिल्या जाणार, तर वंचितसाठी 4 जागांचा प्रस्ताव. हातकणंगलेची जागा राजू शेट्टी यांना ठाकरे गटाच्या कोट्यातून, खात्री लायक सूत्रांची माहिती. ठाकरे गटाच्या वाट्याला रत्नागिरी, रायगड, ठाणे, कल्याण, पालघर, नाशिक, शिर्डी, जळगाव, मावळ, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा, हिंगोली, यवतमाळ, हातकणंगले, सांगली, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर आणि ईशान्य मुंबई अशा 22 जागा. काँग्रेसच्या वाट्याला 16 जागा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, रामटेक, अमरावती, अकोला, लातूर, नांदेड, जालना, धुळे, नंदुरबार, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, उत्तर मध्य मुंबईची जागा. मवियाच्या जागावाटपाच्या सूत्रामध्ये शरद पवार गटाला लोकसभेसाठी बारामती, शिरूर, बीड, दिंडोरी, रावेर, नगर, म्हाडा, सातारा, वर्धा, भिवंडी अशा 10 जागांचा समावेश. विजय शिवतारे आज फडणवीसांची भेट घेणार. बारामतीमधील परिस्थिती फडणवीसांना सांगणार आणि नेत्यांच्या गाठीभेटीनंतर पुढील दिशा ठरवणार, शिवतारेंची माहिती. पुण्यामध्ये चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये महायुतीची समन्वयक बैठक. पुणे लोकसभेमधील 3 विधानसभा मतदारसंघाची बैठक. सर्व घटक पक्षांमध्ये समन्वयासाठी बैठकीचं आयोजन.
चंद्रकांत पाटलानंतर आता अजित पवार ही माहितीची समन्वय बैठक घेणार. 20 मार्चला अजितदादांची शिरूर मतदारसंघाबाबत माहितीची समन्वय बैठक. राज्यघटना बदलण्यासाठी भाजपला 400 खासदार हवेत. ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब कसबेंचा भाजपवर निशाणा. भाजपसोबत जाणं म्हणजे विषारी सापासोबत जाण्यासारखं. कसबेंचा भाजपवर हल्लाबोल. भाजपच्या कठीण काळामध्ये मी नेहमीच पक्षाची साथ दिली. संघर्ष करताना मी कधीही विकलो गेलो नाही. एकनाथ खडसेंच्या भाजप नेत्यांना टोला. मी शरद पवारांच्या मतांवर निवडून आलो. एकनाथ खडसेंचा अजित पवार गटावर निशाणा. उद्धव ठाकरे आजपासून 2 दिवसीय हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर. आज वसमत सेनगाव आणि कळमनुरीमध्ये ठाकरेंचा जनसंवाद दौरा. सांगलीमधल्या लोकसभेच्या जागेसाठी ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब. सूत्रांची माहिती. डबल महाराष्ट्र केसरी. चंद्रहार पाटलांचा काहीच दिवसांपूर्वी ठाकरे गटामध्ये प्रवेश. सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सी खेच. सांगलीमध्ये विशाल पाटीलच उमेदवार असणार. पटोलेंचं वक्तव्य. तर ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटलांचं नाव चर्चेत. सांगलीची जागा ही काँग्रेसची जागा. काँग्रेसच ही जागा लढणार आणि विजयी होणार. विश्वजित कदमांचं वक्तव्य. सांगली लोकसभेची जागा ठाकरे गटानं घेऊ नये. ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते यशवंत हप्पे यांचं ठाकरे गटाला आवाहन. सांगलीच्या जागेसाठी ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानं काँग्रेस कार्यकर्ते नाराज. लवकरच धैर्यशील मोहिते पाटलांची भेट घेणार. मोहिते पाटलांच्या नाराजीवर रणजितसिंह निंबाळकरांची प्रतिक्रिया. रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी मिळाल्यानं धैर्यशील पाटील नाराज. समजूत काढण्यासाठी गिरीश महाजन धैर्यशील पाटलांच्या भेटीला. मोहिते पाटलांच्या समर्थकांचा महाजनांना गराडा. जोरदार घोषणाबाजी. निंबाळकरांना दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्यानं धैर्यशील पाटील नाराज. रावेर मतदारसंघामध्ये मविया योग्य उमेदवार देणार. एकनाथ खडसेंची माहिती. रावेरमध्ये भाजपच्या रक्षा खडसेंविरोधात महाविकास आघाडी कुणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचं लक्ष. लोकसभेत मवियासोबत नाही तर स्वतंत्र निवडणुका लढू. राजू शेट्टींचा पुनरुच्चार. स्वाभिमानी परभणी आणि बुलडाण्याच्या जागेवर आग्रही. मवियांना दिंडोरीची जागा माकपला द्यावी. माकपचे माजी आमदार जेपी गावितांची मागणी. तर शरद पवार गटही दिंडोरी लोकसभेच्या जागेसाठी आग्रही. मुरलीधर मोहोळांनी घेतली गिरीश बापट कुटुंबियांची भेट. भाजपनं पुण्यातून तिकीट दिल्यानंतर मुरलीधर मोहोळांनी रात्री बापट कुटुंबियांची भेट घेतली. धाराशिवमधून मराठा समाज 1000 अधिक अर्ज दाखल करणार. सकल मराठा समाजाच्या बैठकीमध्ये एकमतानं निर्णय. राजकीय पुढाऱ्यांना आता गाव बंदी नाही तर दारबंदी. बैठकीमध्ये निर्णय. खासदार उन्मेष पाटलांना पुन्हा उमेदवारी मिळावी. जळगावच्या 12 गावांमधील ग्रामस्थांसह शेतकऱ्यांचा एल्गार. किनोद गावमध्ये एकत्र येत ग्रामस्थांकडून भाजपचा निषेध. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 2 जागा मिळाव्यात. शिर्डी आणि सोलापूरच्या जागेची रामदास आठवलेंकडून महायुतीच्या नेत्यांकडे मागणी. माझा पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यात. अंदमान निकोबार लक्षद्वीपमध्येही माझा पक्ष. आठवलेंचं वक्तव्य. मुख्यमंत्री शिंदे आणि आढळरावांमध्ये बैठक. आढळराव शिरूरमधून लढण्यास इच्छुक. कामाला लागा. 2 दिवसांमध्ये जागा वाटप जाहीर होईल. शिंदेच्या सूचना. सूत्रांची माहिती. मला आणि आमच्या कार्यकर्त्यांना फक्त शरद पवारांचा पराभव हवा आहे. आमच्यासाठी तेवढंच पुरेसं. 2019 मविया सरकारवर टीका करताना भाजपच्या चंद्रकांत पाटील यांचं विधान. नांदेडमध्ये काँग्रेसचा कोणताही उमेदवार उभा राहिला तरी भाजपचाच विजय होणार. नांदेडच्या जागेवर भाजपचा 100% विजय होणार. अशोक चव्हाणांचा विश्वास. नरेंद्र पाटलांनी घेतली शिवेंद्रराजे भोसलेंची भेट. नरेंद्र पाटलांकडून सातारा लोकसभेच्या उमेदवारीबाबत इच्छा व्यक्त. वकील असीम सरोदेंना शिवसेनेकडून नोटीस. 2 दिवसांमध्ये माफी मागा नाहीतर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार. बालाजी कल्याणकर आक्रमक. शिवसेनेचे 12 आमदार हे ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचं सरोदेंनी केलं होतं वक्तव्य. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल पालिका सज्ज. 24 तासांमध्ये पनवेल शहर होर्डिंग मुक्त. पनवेल आयुक्त गणेश देशमुख अॅक्शन मोडवर. मालेगावमधल्या विविध पक्षांचे 870 बॅनर पोस्टर हटवले. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर महापालिका कर्मचारी बॅनर पोस्टर हटवण्यात व्यस्त. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणी पोलीस अॅक्शन मोडवर. प्रतिबंधात्मक कारवाया सुरू. निम्न लष्कर बल जिल्ह्यामध्ये दाखल. मध्य रेल्वेच्या होळीसाठी 12 विशेष गाड्या मुंबई आणि पुण्यावरून दानापूर गोरखपूरसाठी गाड्यांची सोय. काही विशेष गाड्यांना नागपुरात थांबा.